साम टीवी वाशिम। कृषी विभागाच्या आत्मयोजनेअंतर्गत आजपासून पुण्यात धान्य महोत्सवाची सुरुवात होते। या महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून ग्राहक आणि शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। आजपासून पुणे शहरात कृषी भवनाच्या प्रांगणात धान्य महोत्सवाची सुरुवात होते। या शुभारंभासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित राहणार आहेत। या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणार आहे। 2007-08 पासून हा उपक्रम आम्ही राबवतोय। याच्यामध्ये शेतकऱ्यांचा थेट माल, शेतातील उत्पादन होणारा, ग्राहकांना वाजवी दरात आणि चांगल्या प्रतीचा माल ग्राहकांना उपलब्ध व्हावा हा आमचा हेतू आहे। 24 तारखेच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर 24, 25 आणि 26 तीन दिवस सलग हा आपण ग्राहकांच्यासाठी सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत हा महोत्सव आपल्याला महोत्सवामध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध ठेवणार आहे। तर यावर्षी आम्ही 65 स्टॉलचं नियोजन केलेलं आहे। या 65 स्टॉलमध्ये खाद्याचे 10 स्टॉल राहणार आहेत, पणन मंडळाचे 8 स्टॉल राहणार आहेत आणि त्याचकरून त्यामध्ये फळपिकांची फळांची विक्री होणार आहे। या महोत्सवात गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी आणि हुलग्याबरोबर डाळी, फळं आणि भाज्यांची विक्री होणार आहे। या महोत्सवात जवळपास 8000 क्विंटल धान्य विक्रीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। अंदाजे 2 कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे। साम टीव्ही पुणे। कोकणातल्या हापूसच्या विक्री